म्हणजे काय बघूयात. भारत हा अतिशय अति 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 प्राचीन संस्कृती लाभलेला असा देश आहे. किती प्राचीन आहे, याला लाखो वर्षाची परंपरा आहे. ज्यावेळी पृथ्वीवर माणूस जन्माला आला त्यावेळेपासून भारत हा या भूमीवर आहे. आपल्या भारताला अनेक प्राचीन नाव आहेत. या भूमीला सर्वात प्राचीन नाव आहे अजनाबखंड. त्याचनंतर या भूमीला दुसरं नाव आहे जम्बुद्वीप. त्यानंतर या भूमीला आणखी एक नाव आहे आर्यावर्त. यानंतर या भूमीला आणखी एक नाव मिळालं ते म्हणजे भारतवर्ष. आणि याच भूमीला भारतवर्षापासून भारत हे नाव दीर्घकाल आजही चिरकालीन टिकलेलं असं नाव आहे भारत. आणखी या भूमीला परकीय आक्रमकांच्याकडून मिळालेलं नाव आहे हिंदुस्तान. आणि त्याचबरोबर या भूमीला ब्रिटिशांनी आपल्या माथ्यावर लादलेलं नाव आहे इंडिया. खरं तर भाषेच्या व्याकरणाच्या अनुषंगाने विचार केला तर नाम किंवा नाव किंवा नाऊन हे कधीही बदलत नाही. आज माझं नाव लखन आहे तर कुठल्याही भाषेमध्ये कुठल्याही प्रांतामध्ये कुठल्याही वेगवेगळ्या देशातल्या भाषिकांच्या माध्यमातून जर मला माझं नाव लिहायचं असेल, कोणीतरी मला हाक मारायची असेल, तर ते लखन याच नावाने हाक मारतील. हिंदी भाषिक पण मला लखन म्हणेल, तमिळ भाषिक पण मला लखन म्हणेल, कन्नड भाषिक पण मला लखन म्हणेल, तेलुगू भाषिक पण मला लखन म्हणेल, मल्याळ भाषिक पण मला लखन म्हणेल. इतकंच काय, इंग्रजीमध्ये सुद्धा माझं नाव लखन असंच घेतलं जाईल. आज पाकिस्तानला सुद्धा पाकिस्तान इंग्लिशमध्ये म्हणतात, बांगलादेशला सुद्धा इंग्लिशमध्ये बांगलादेशच म्हणतात, चायनाला सुद्धा इंग्लिशमध्ये चायना म्हणतात, फ्रान्सला इंग्लिशमध्ये फ्रान्स म्हणतात, जर्मनीला इंग्लिशमध्ये जर्मनी म्हणतात, जपानला इंग्लिशमध्ये जपान म्हणतात. मग भारताला इंडिया का म्हणतात, याचा आपण शोध घेतला पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. ब्रिटिशांनी हे अतिशय मुद्दाम आपल्यावर लादलेलं असं हे नाव आहे इंडिया. इंडिया या शब्दाच्या अर्थाकडे जर आपण वळालो तर इंडस या लॅटिन शब्दापासून तयार झालेला शब्द आहे इंडिया. आणि इंडस या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये असलेला जो अर्थ आहे त्या अर्थाकडे जर आपण पाहिलं तर तो अर्थ असा आहे, इंडस म्हणजे मागासलेल्या, बुरसटलेल्या आणि जुन्या चालीरीती रूढी परंपरेमध्ये रुतलेला, गुंतलेला अशा लोकांचा देश म्हणजे इंडिया. आज आपण मागासलेले आहोत, आज आपण बुरसटलेले आहोत, आज आपण जुन्या चालीरीती रूढी परंपरेमध्ये गुंतलेले आहोत, अजिबात नाही. मुळात भारत देशामध्ये जुन्या चाली रीती रूढी परंपरा ह्या अंधश्रद्धेनं बघता येतील अशा नाहीच आहेत. आपल्याला ते दाखवलं गेलं आणि आपल्या देशाला नाव त्यांनी दिलं इंडिया. आणि आमची मुलं, आमचे बांधव, आमचे भाऊबंद सकाळी शाळेमध्ये गेल्यानंतर रोज प्रतिज्ञा म्हणतात, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. ही प्रतिज्ञा आपण बदलली पाहिजे. आपण इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा प्रतिज्ञा म्हणत असताना आपण असंच म्हटलं पाहिजे, भारत इज माय कंट्री, ऑल भारतीयज माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, असं आपण म्हटलं पाहिजे. भारत हे नाव फार विलक्षण आहे. भारत हे नाव ऋषीमुनींनी प्रस्थापित केलेलं नाव आहे. भारत या शब्दाच्या व्याख्याकडे जर आपण वळालो तर भा अधिक रथ अशा ह्या दोन शब्दापासून भारत शब्द तयार झालाय. त्यातल्या भा या शब्दाला तीन अर्थ आहेत. भा या शब्दाला पहिला अर्थ आहे भा म्हणजे भक्ती. भा या शब्दाला दुसरा अर्थ आहे भा म्हणजे ज्ञान. आणि भा या शब्दाला तिसरा अर्थ आहे भा म्हणजे तेज. आणि रथ म्हणजे रममान असणे. बघा काय अर्थ होतोय सुंदर, भा म्हणजे भक्ती, भा म्हणजे ज्ञान, आणि भा म्हणजे तेज, आणि रथ म्हणजे रममान असणे. ज्यांच्या अंतकरणामध्ये भक्ती आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान प्रगल्भ आहे, आणि ज्यांचं कार्य तेजस्वी आहे, अशा लोकांचा देश, आणि केवळ तेजस्वी कार्यामध्ये रमलेल्या लोकांचा देश म्हणजे भारत देश आहे. काय विलक्षण अर्थ आहे हो भारत या देशाला. आपण थोडा विचार करूया, आपण थोडा हा देश समजून घेऊया की ज्यांची अंतकरण भक्तीनं ओथंबलेली आहेत, भक्तिमय अंतकरणानी, ज्ञानमय बुद्धीनी आणि तेजस्वी कार्यामध्ये सतत रमलेल्या लोकांचा देश म्हणजे भारत देश आहे. आणि त्या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही राहतो, आपली फार मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. हा देश साधारण नाही आहे. आमचे गुरुजी नेहमी आम्हाला म्हणतात की आपण खूप भाग्यवान आहोत की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, आणि याहून खूप भाग्यवान आहोत की आपण या भारत भूमीत जन्माला आलो, की जिथं प्रभू रामचंद्र पण म्हणतायत की जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरियसी, की जननी जन्मभूमी स्वर्ग से महान आहे. ही आमची मातृभूमी कशी आहे की स्वर्गाहूनही महान आहे अशा या भूमीत आपण जन्माला आलोय. की जिथं पाय फिरले राम जानकीचे,
अशी पवित्र पावन भूमी या भूमीत आपण जन्माला आलोय आणि याहून भाग्यवान की आपण या संतांच्या महंतांच्या ऋषीमुनींच्या महापुरुषांच्या आदर्शांवर चालणारे असे ह्या आदर्शांवर चालणाऱ्या महापुरुषांचा मागोवा घेणारे असे म्हणून जन्माला आले आहोत. अशी ही पवित्र पावन भूमी भारत भूमी या भारत भूमीला नमन आपण सातत्याने केलं.